पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होतीये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होतीये कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभा पार पडणार आहे साधारणपणे चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित असतील या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातले बहुतांश मंत्री देखील उपस्थित राहतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला के या के आहे यावेळेला संजय मंडलिक यांनी ठाकरेगड आणि कोल्हापूरमधल्या काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केलेली आहे संजय मंडलिक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत था आहेत आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी एक संयुक्त सभा आहे ती त्यांची होणार आहे आपल्यासोबत महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार आपल्यासोबत आहेत संजय मल्लिक दादा दा, मोदींची सभा होत आहे आपल्यासाठी कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मोदींच्या सभेची प्रचंड उत्सुकता कोल्हापूरवासियांच्या मनामध्ये आधीपासूनच होती मग मी भाग्यवान आहे की माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत आणि या सभेसाठी लाखो लोकं येतील असं मला वाटतं खरं तर भाजपचे या ठिकाणी उमेदवार नसले तरी देखील मोदी येत आहेत किती फायदा होईल या सभेचा असं आपल्याला वाटतं निश्चितपणानं पंतप्रधान मोदी हे जागतिक नेत जागतिक पातळीवरचं नेतृत्व आहे त्यामुळे देशवासीय त्यांच्या विचार ऐकायला शंभर टक्के येतील आणि मोठ्या संख्येनं आता मला कालपासूनच लोकं अगदी लाईट क्लासमधली पास मिळणार का अशा पद्धती चर्चा करत आहेत फार मोठा प्रतिसाद त्यासाठी मिळणार आहे किती लाख लोक या सभेला येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि तयारी कशी झाली लाखो लोक येतील किती लाख मला माहिती नाही तयारी तर उत्तम झालेली आहे आणि पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पाळून सर्व सूचना पाळून त्या पद्धतीने तयारी झालेली आहे खरं तर या ठिकाणी मोदींची सभा का घ्यावी लागली अशा पद्धतीचा एक खोचक सवाल आहे तो विरोधकांच्याकडून जा केला जातो याकडे तुम्ही कसं बघताय विरोधकांना खोचक कुचकट ह्याच्या पलीकडे काय सुचत नाही या देशाचे पंतप्रधान आहेत ते या युतीचे प्रमुख आहेत आता ते प्रचारासाठी आले तर का घ्यायला लागते का देशभर सभा घेत आहेत तेव्हा ती कोल्हापुरात घेतली त्यात वेगळं काय आहे विजयाचा किती विश्वास वाटतो विजयाचा उमेदवारी भरल्यापासूनच होतो त्याच्या किंबहुना त्याच्या आधीपासून होता शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्के विश्वास आहे धन्यवाद तर आपण बघितलं की या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते आणि विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे अशा पद्धतीचा दावा आहे तो संजय मंडिक यांनी केला आहे कॅमेरामन निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट